लाइव शोध सत्य बातमीचा। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती शासनाने त्वरित सुरू करावी। पातूर तहसीलदार यांना काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन। कमी पटसंख्या असलेल्या शाळा शासनाने बंद करू नये, घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा। प्रतिनिधी पातूर योगेश नागोलकर। पातूर तालुक्यातील पटसंख्या अभावी बंद होणाऱ्या शाळा या बंद करू नयेत आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती शासनाने त्वरित सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पार्टी पातूर तालुक्याच्या वतीने पातूरचे तहसीलदार दीपक बाजार यांना दिले आहे। 2 डिसेंबर 2022 रोजी सदरचे निवेदन हे देण्यात आले आहे। या निवेदन देणाऱ्यांमध्ये अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, काँग्रेस पार्टीचे नेते हाजी सय्यद बुरहान सय्यद नबी ठेकेदार, हाजी सय्यद कमरुद्दीन सय्यद इस्माईल, सय्यद मुजाहिद इकबाल सय्यद मोहसिन, शेख मुख्तार शेख अहमद, राजेश गावंडे, अतुल पाटील अमानकर, सय्यद अजहरुद्दीन बब्बूभाई यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता। पातूर तालुक्यातील जांभरुण, पळसखेड, मळसूर, उर्दू, गावणगाव, रामसिंग नगर, पांगरा, झरंडी, दोदानी, बोडका, चोंडी, वहाळा, बुजरुक, अडगाव, रामनगर, आरिफनगर, खापरखेडा, कोठारी बुद्रुक, सस्ती, लावखेड आदी जिल्हा परिषद शाळा पटसंख्या अभावी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदरील निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार संपवला जात आहे व त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या चिंतेतून मुक्त करावे तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती शासनाने त्वरित सुरू करावी अशी सुद्धा मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। जर या मागणीचा विचार शासनाने केला नाही तर काँग्रेस पार्टी येत्या काळात तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर आणि काँग्रेस नेते हाजी सय्यद बुरहान ठेकेदार यांनी दिला आहे। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह करिता योगेश नागोलकर, तालुका प्रतिनिधी पातूर। भारतीय जनता पक्षाने अकोला जिल्ह्यातील 200 शाळा बंद करण्याचा विचार त्यांचा आहे आणि दुसरी गोष्ट अल्पसंख्याकांची 1 ते 8 शिष्यवृत्ती ते त्यांनी बंद करायचे आदेश दिले आहेत। काँग्रेसने शिक्षण हक्क कायदा काढला आणि घटनेमध्ये असं लिहिलं आहे की 14 वर्षापर्यंत बालकांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे हे घटनेचे डायरेक्शन आहेत। 14 वर्षापर्यंत मुलांचा हक्क आहे किंवा आम्हाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। परंतु अकोला जिल्ह्यातील 200 शाळांना आम्ही पातूर बाळापूर 2 तालुक्यामध्ये गेलो तर काय आहे की 2-3 किलोमीटर त्यांना शाळा नाही आणि बाप मजुरीला जातो, आई मजुरीला जातो, केव्हा शिकतील ते? म्हणजे इनडायरेक्टली कायदे पुस्तकात ठेवायचे आणि त्याची अंमलबजावणी त्याच्या विरुद्ध करायची ही घटनाविरोधी सरकार आहे। काँग्रेस पक्षाने एक सामाजिक प्रश्न म्हणून हा प्रश्न हाती घेतला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सर्व तहसीलमध्ये आम्ही असे निवेदन देतो आहे, मोर्चे काढतो आहे आणि आमच्या जनतेला एक प्रेरित करतो आहे की आंदोलन करा। आपले हक्क हे सरकार छिनून घेते, काँग्रेसने दिलेले हक्क भाजप शासन हिरवून घेते तर आम्ही त्यांच्याविरुद्ध ताकदनं उभे राहू। हे व्यापक जनआंदोलन होईल आणि अकोला जिल्ह्यातील कुठलीही शाळा बंद होणार नाही याच्यासाठी काँग्रेस पक्ष कार्यरत राहील आणि कार्यरत आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।